डॉक्टरांनी संप मागे घ्यावा अन्यथा रजिस्ट्रेशन रद्द करून सहा महिन्यांचा पगार कपात करणार असल्याचा इशारा मिरज वैद्यकीय अधिष्ठता वैशाली सापदे यांनी दिला आहे मिरज शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी काल सायंकाळी सहा वाजल्यापासून बेमुदत काम बंद केले आहे त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत यासाठी वैद्यकीय अधिष्ठता व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती त्यामध्ये काही विभागातील डॉक्टरांनी आंदोलनातून माघार घेऊन कामावर रुजू झाले आहेत आज सायंकाळी मिरज शासकीय रुग्णालय येथे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे विभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील यांनी भेट देऊन रुग्णालयातील सी सी टी व्ही सुरक्षा व्यवस्थाची पाहणी केली आहे रुग्णालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे निवासी डॉक्टरांनी सायंकाळी परत वैद्यकीय अधिष्ठाता कार्यालयासमोर जमले होते डॉक्टरांची वैद्यकीय अधिष्ठाता वैशाली सापळे यांची चर्चा झाली यावेळी काही डॉक्टरांनी आंदोलनातून माघार घेतली आहे तर काही डॉक्टरांनी कामावर रुजू न होण्याचा निर्णय घेतला आहे जे कामावर रुजू होणार नाहीत त्या डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची कारवाई व सहा महिन्यांचा पगार कपातीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिष्ठाता वैशाली सापळे यांनी दिली आहे